शेठ नमस्कार. नमस्कार. पहिले तर तुमची ओळख द्या आम्हाला. माझं नाव एनडी शेठ पाटील बुडदून. या शर्यती क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान आहे, त्याच्याविषयी आम्हाला सांगा तुमचं. शर्यती क्षेत्र हाचा म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी आपण बघतो आहे. शर्यती क्षेत्र म्हणजे आता खूप लहानपणापासून तर मग वयवृद्धापासून आता खूप मोठा छंद लागलेला आहे. आणि हा छंद म्हणजे एक आपले शेतकऱ्याचा एक खूप चांगला म्हणजे जो आपला नंदी जो आपला बैल गाडा पळतो आहे त्याच्या हिशोबाने तो शेतकऱ्यासाठी चांगलाच आहे. म्हणजे माझ्या हिशोबाने ना शर्यती क्षेत्र आणि क्रिकेट क्षेत्र हे दोन्ही तुम्ही टिकून ठेवलेले कुठेतरी. शर्यती क्षेत्र आणि क्रिकेट क्षेत्र हा काही आगळा वेगळा नाही आहे, परंतु एवढाच काही शर्यती क्षेत्र हा बैलांचा येतो आणि क्रिकेट क्षेत्र हा मुलांचा येतो. आणि पहिल्यापासून मी 2014 हा मी क्रिकेट क्षेत्रामध्ये मी काम करत असताना खूप असे मुलांकडं मी प्रोत्साहन देत होतो, कारण माझा आयशा इलेवन हा संघ पूर्ण रायगड ठाण्यामध्ये खेळत असतो. म्हणजे मुंबईमध्ये कुठे असो तरी आयशा इलेवन हा याच नावाने संघ खेळत असायचा. आणि मी एक एवढा मला प्रोत्साहन द्यावंशी वाटतं सर्व मुलांना की आता मी स्वतः हँडिकॅप असल्यामुळं मला तो खेळ खेळता येत नाही आणि हा खेळ कुठेतरी या मुलांमधून खेळताना बघताना मला खूप आनंद वाटतो. शेठ, एक खूप मोठी गोष्ट आहे का एवढं सगळं असताना तुम्ही हा नाद टिकून ठेवला आहे. हा नक्कीच, हा नांद कसं शेतकऱ्याला हा पाहिजेत नांद कुठला तरी कुठेतरी एक समाधानासाठी किंवा म्हणा आपले एक प्रतिष्ठित प्रसिद्धीसाठी म्हणा हा नांद टिकवून ठेवणं हे गरजेचंच आहे. कारण का आता जो मला आमच्या घरामध्ये सर्वांनाच जो हा नांद लागला आहे, जरी आम्ही पुरुष मंडळी जरी आम्ही बाहेर गेलो तरी आज महिलांनासुद्धा त्याची आवड झाली, खूप आवड झाली. कारण ज्यावेळेस आमचा बैल म्हणजे गुलाल घेऊन येत असताना आमच्या महिलांना खूप आनंद वाटतो की कधी येतो बैल आणि त्यांचे ऑप्शन कधी करतो, म्हणजे आरती असेल ओवालून करून त्यांना त्यांचा ऑप्शन करीत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना आनंद खूप वाटतो. शेठ, जे इथे पारितोषिक आहे त्यांच्याविषयी आम्हाला माहिती द्या. नक्की, जे ज्या पारितोषिक आहे जे आम्ही पहिल्यांदाच वासरू तिकडे पासपोर्टला पासवर्ड मैदानामध्ये पडलो त्यावेळेला मी आम्ही प्रथम क्रमांक केला होता. आणि दुसऱ्या त्यात आम्ही जवळजवळ आम्ही इथे पुशेगाव मैदानाची ते झालं आहे. पुन्हा असे बरेच मैदान असे 5-6 आम्ही केले. 6 आम्ही 5 मैदानामध्ये आम्ही गुलालातच राहिलो. बिंजोडचे पण वरती दिसतात मला. हा बिंजोडचे पण आता पहिल्यांदा लहान आजात असताना आम्ही ज्यावेळेस वासरू इकडे आम्ही मुंबईमध्ये उतरला त्यावेळेस आम्ही एका 1.5 महिन्यात आम्ही 13 शर्ती आम्ही नॉनस्टॉप 13 शर्ती आम्ही 15 केल्या पण 13 शर्ती आम्ही नॉनस्टॉप आम्ही गुलाल घेतला रायफलचे. पुशेगावचा ना गुलाल हा इंदकेसरीचा सर्वांच्या मनात असतो का आपल्याला भेटावा. नक्कीच हा पुशेगाव मैदान आमच्या मनातच होता, कारण जरी आम्ही पहिल्यांदा गेलो होतो तरी पण आम्ही सर्वांच्या तोंडातून ऐकत होतो तो सगळ्यांच्या मुखातून आम्ही ऐकत आलेलो आहोत की पुशेगाव हा मैदान जवळजवळ 76 वर्षाची परंपरा आहे. जी यात्रा महाराजांच्या यात्रेनिमित्ताने जो हा मैदान भरवला जातो आणि हा मैदान मोठं नामांकित आहे आणि सर्व मुंबई गाडा मालक सर्व तिकडे गेले होते. तर त्या पद्धतीने आम्हीसुद्धा गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला वाटत होतं की हा मैदानाला आपण प्रथमतः आलो आहे व खूप अशी गर्दी आहे किंवा ज्या आम्ही मठामध्ये गेलो आणि मठामध्ये गेल्यानंतर तिथं खूप आनंद वाटला. मठ इतका मोठा होतं की सगळे देवस्थान त्या मठामध्ये होते आणि ते आम्ही सर्व देवस्थानचे दर्शन घेताना आम्हाला सेवेकरी महाराजांचं दर्शन घेत असताना आम्हाला खूप आनंद वाटला आणि आम्ही तिथे आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे गेलो की आम्ही महाराजांना सांगितलं तिथे का सर्वांनी हात जोडून सांगितलं की आम्ही हा मैदान प्रथम आम्ही या मैदानात आलो आहे आम्हाला गुलालच ठेवा आणि कदाचित आमचं ते ऐकलं आणि आज आम्हाला फायनलमध्ये आम्ही 9व्या क्रमांकाचा मानकरी झालो. शेठ ना नंबर फक्त नंबर असतो. हा आपल्याला फक्त गुलाल महत्त्वाचा होता त्या दिवशी. हां नक्कीच, कारण या पुशेग आता तिथे ज्या चर्चा चालू असताना प्रत्येकजण तीच चर्चा होती की या पुशेगाव मैदानाचा जो गुलालाचा मानकरी गुलाल घेण्यासाठी किती झटापटा करीत असतात, वर्षभरात त्याची वाट बघावा लागतो किंवा एखादा जो तो दिवस निघून गेला तर त्या दिवसाची वर्षभरापर्यंत वाट बघावा लागतो आणि त्यावर गुलालाची वाट बघायला लागतं. गुलालासाठी खूप मोठे मोठे बैलगाडा क्षेत्रातील लोक त्या गुलालाची पूर्ण गुलाल घेण्यासाठी ते इच्छुक होतं, परंतु माझं एक नशीब होतं तिथं माझे एक मला एक तिथं माझ्या रायफलने मला गुलालात ठेवला, खूप आनंद झाला. ही सुरुवात म्हणजे आता आम्हाला खरं सांगायचं आमचं खानदानी नान नाही, परंतु माझे भाऊ आहेत मोठे भाऊ
यांनी जी दोन बैलं घेतली होती त्यात बैलांपासून आम्हाला हा नान चालू झाला आणि ती बैलं आम्ही काही कालावधीमध्ये आम्ही ती विकून टाकली. आता लॉकडाऊनच्या नंतर आम्ही जो पुन्हा जे आपल्या शर्यत ग्रुपने जे आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातील शक्र मालक असतील राजकीय कार्यकर्ते असतील यांनी जो आपल्याला जो शक्रबंदी जो आणला होता त्या काळामध्ये या लोकांनी खूप कष्ट करून या क्षत्रिय शरद चालू केली आणि त्यामुळं हा ना पुन्हा चालू झाले. म्हणून आम्ही सर्व जात असताना आम्हाला कुठेतरी वाटलं की आपणही कुठला तरी एक बैल घ्यावा आणि आपल्या त्या बैलाचे आपण आनंदात राहावं कारण दुसऱ्याच्या बैलाच्या मागं येण्यापेक्षा मैंने विचार केला की आपली मुलं आज जवळजवळ आमचा वजीर दादा ग्रुप जो आमचा जो आहे आणि माझी घरची जवळजवळ 7-8 मुलं आहेत भावांची ते त्यांना घेऊन मी तसंच जायचो तर आम्ही एक बैल घेतला तो म्हणजे वजीर. दादा सरकार हा सर्व म्हणजे राहुल भोईरे जे आपले प्रवक्ते आणि समालोचक बैलगाड्या समालोचक आणि आम्ही तिथे जात असं आम्ही माझं 10-10 गाडी नंबर आहेत गेल्या जवळजवळ आम्ही 17 ते 18 वर्षापासून माझं 10-10 गाडी नंबर आहेत आणि म्हणून ते एक मना पंढरीशेट फडके यांच्याकडे बघून जो मना माझं 10-10 नंबर असले मुलं आणि मला तेही 10-10 सरकार हा नाव त्याने दिला. शेट मी बघितलं ना आपण खूप आवश्यक औषध कारण का बैल फायनल झाला आणि इकडे उतरला तरी वरा आणि तिकडे पण वरात होती त्याच्याविषयी सांगा नक्कीच. कारण का कुठलं आता आम्ही काय अपेक्षेमध्ये गेलो होतो का आमचा तिथे नुसता गट जरी पास झाला तरी आम्ही आम्हाला तो आनंद खूप वाटत होता की आम्ही एखादी फायनल जिंकल्यासारखं आम्हाला एक वाटणार होते. पण आम्ही जर गट खुल्ला पास केला सेमी खुल्ला पास केला आणि आम्ही फायनलला पोचलो आणि फायनलचा 9व्या नंबरचा मानकरी जेव्हा गुलाल झाला आम्हाला आनंद होणार आणि आम्हाला आनंद झाल्यानंतर यांची जी आमच्याबरोबर जो पैरा होता चरेगावचा स्वामी आणि त्यांनी चरेगाव साताऱ्यामध्ये खूप जल्लोष म्हणजे खूप मोठा जल्लोष केला त्याही मोठं डी जे वगैरे लावून किंवा फटाक्याच्या आतिषबाजीने आणि जवळजवळ 1000 लोकांचा त्यांनी जेवण केला होता. खूप असं सुंदर नियोजन सरपंच साहेबाई केला होता आणि माझ्या त्या तिथे रायफलला ते बोलून घेतलं होतं आणि दोन्ही बैलांची खूप मोठी मिरवणूक गावातून काढली होती त्याही आपल्या घरी. नंतर मग मलाही वाटलं की माझ्या बैलांनी पण म्हणजे घरचे लोकांनी सुद्धा सांगलं की आपल्या बैलाचं आज खरं सांगायचं हिंदकेसरी होणं म्हणजे हे खाऊ नाही आणि माझ्या लहान वयात माझ्या वासरांनी जर मला हिंदकेसरी हा नाव माझ्या बैलाला पडला आणि त्याच्या नावाने मी आज कुठेतरी मोठा होतोय तर मला असंही वाटलं की मला नाही माझ्या सर्व दादा ग्रुपवाल्यांनी मला सांगितलं की आपणही मोठी जल्लोष म्हणून एक मिरवणूक करू आणि आम्ही रात्री नियोजन केला कारण खरं सांगायचं बैल आणायचं नव्हतं पण उसाटणे येतात 14 तारखेला उसाटण्याला खूप मोठा अड्डा आहे आणि त्या अड्ड्यात उसाटणे ग्रामस्थांनी शरद ग्रुप उसाटणे यांनी आम्हाला सांगितलं फोन करून सांगितलं की आपल्या रायफलची मिरवणूक रायफलचा जाहीर सत्कार आहे तर तुम्ही रायफलला खाली आणा आणि नंतर आम्ही बैलाला तेही होत होतं आणि आम्हाला बैलाला तिथं नाव पण सोडायचं होतं आणि आमची मिरवणूकसुद्धा झाली आणि मिरवणूक मोठ्या उत्साहाने झाली. माझे सर्व फॅमिली मेंबर होते सर्व लेडीज असतील महिला असतील किंवा आमचे पुरुष असतील किंवा भावकी असेल किंवा गावकी असेल किंवा माझे मित्रमंडळ असेल सर्वांनी सहभाग होऊन आम्ही मोठी उत्साहाने मिरवणूक बँडबाजे फटाक्याच्या आतिषबाजीने केला आम्ही खूप मोठा असा आम्ही जल्लोष केला आणि आम्ही छोटासा कार्यक्रम जेवणाचा केला होता आणि सर्वांनी म्हणजे मिरवणूक झाल्यानंतर तृप्तपणे आमच्याकडे जेवण करून सर्वांना आनंद वाटला. शेठ कुठंतरी अभिमान असेल का आपला हिंदकेसरीचा मान मुंबईमध्ये देखील आलाय त्याच्याविषयी सांगा. नक्कीच आपला माझे मित्र मी प्रत्येक वाईटमध्ये म्हटलं माझं खरंच मित्रच आहे का जे हेमंत फुलोरे यांनी जो प्रथम क्रमांक याच्या हरण्याने जो प्रथम क्रमांक केला खूप आनंद वाटला. तो माझा मित्र आहे तरीसुद्धा आणि मुंबईचा जरी कुठला बैल असता तरी मला त्याचा आनंदच वाटला असा कारण माझ्या मुंबईमधून एका बैलाने आपला हिंदकेसरीचा किताब पटकवल्यावर आम्हाला आनंद होणारच ना. आम्ही त्याचं खूप कौतुक पण केले आणि आम्ही बॅनरबाजी पण केली आणि खूप आनंद वाटला का आज हरण्या मागील गेल्या 2 महिन्यापूर्वी मागे बघितला तर त्याने एक महाभारत केसरी किताब मिळवला पुन्हा लगेच 2 महिन्यानं झाले तर त्यांनी लगेच आता पुष्यगाव हिंदकेसरी ओरिजिनल पुष्यगाव हिंदकेसरीचा मानकरी झाला आनंद वाटला आणि त्याच्या गटामध्ये पळाला माझा जो वासरू रायफल आणि त्याच्याबरोबर पळाला जवळजवळ मला त्याच्याबरोबर पळाल्यामुळे मला आणखी आनंद वाटला की हारण्याबरोबर आपल्याला पळण्याचा कुठेतरी मोका मिळाला. असेच ना इथं उत्साह खूप जास्त होता का येताना मी बॅनर वगैरे सगळे बघितले त्याच्याविषयी सांगा ना. नक्कीच आमचे बॅनरची बाजी आमचे ग्रुपने ते लावलेले आहेत मी म्हणजे एक मला न विचारता ते जे ग्रुपने लावलेले आहेत माझे 10-10 ग्रुप जो वजीर 10-10 ग्रुप आहेत बुरदुलचे
किंवा माझे वजे दादा ग्रुपचे जवळ फॅन गावातले आहेत किंवा इतर त्यांनी जो हे करून लावलेले आहेत सर्व जवळजवळ आमच्या खूप रोड शो केलेला आहे त्यांना आनंद वाटला की आपले रायफलने आज इंदकेसरी झाल्यामुळे त्याही सर्वांनी मोठं बॅनरबाजी केली. शेठ तुम्हाला सांगू ना हे जे आता सोनना नाही ना ते सोडून तुम्ही एक मातीतला खेळ जपलाय ना ती खूप मोठी गोष्ट आहे. आपण शेतकरी आहोत मित्रा आणि शेतकरी असं हा सोना जो पहिला या आपण आगरी समाजाचा आपला ज्याला बोलतो आपण एक सोनाचा आहे तो ज्याला आपण दागिना म्हणतो दागिना कारण आपला हा दागिना आहे आग्र्यांचा आगरी कोल्यांचा दागिना आहे आणि तो आपण हाऊस म्हणून करत असतो याच्यामध्ये काही आपण काही इमेज वाढवावा किंवा काय वाढवा याचा काही नाही. आपल्या प्रत्येक आगरी समाजामध्ये बघा प्रत्येकाच्या गळ्यात सोना नाना आगरी कोळी असेल कोणी असो आपली प्रत्येकाच्या गळ्यात सोना आहे आणि तो एक मी करतो आणि आपण एक शेतकरी आहे शेतकरी मातीचा जो आपण मातीमधून जन्मावला आलो आहे तर मातीची आपण आदर करणार ना आज मातीचा आपण मातीमध्ये खेळतो आहे मातीमध्ये उघडतो आहे आणि मातीमधून उंगवलेला आपण खातो आहे म्हणजे त्या मातीची आपण कदर करणार आहोत आणि त्या मातीचा नांद आपण माझा जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मी नांद करणार. शेठ घरच्यांचा प्रतिसाद कसा आहे? घरच्यांचा बोलला तर आता पहिलं तर आमचा म्हणजे खरं सांगायचं आमच्या भावाला आणि आम्हाला शोक होता. महिलांचा थोडासा आम्हाला अडचणी यायच्या कारण महिला बोलायच्या कारण का तुम्ही बैल आपली पोरांना कुठेतरी भविष्याला लावताना लावायच्याऐवजी तुम्ही बैलांकडे जाता हे असं कुठेतरी तुम्ही नांदी लागल्यात परंतु आपली पोरं कुठे वाया जाऊ नये या हिशोबाने तुम्ही वागायला पाहिजे होतं परंतु आम्ही त्यांचा काही ऐकलं नाही पण आम्ही पूर्णपणे आमचा छंद चालूच होता. नंतर जशी जशी आम्हाला गुलाला भेटायला लागली तसे तसे ते महिला आरती करायला लागली त्यांचे ऑप्शन करायला लागली आणि ते ऑप्शन करताना त्यांना जो आनंद मिळाचा ते आनंद घेता घेता त्यांना खूप आनंद वाटायला आता ते स्वतःहून कधी असं गटाला वगैरे जर गाडी बसली तर ते आम्हाला कॉल करून सांगणार आपली कुठल्या गटाला पळणार आहे किंवा तास क्रमांक काय आणि कोणता पायरा आहे सगळ्या गोष्टी आम्हाला विचारतात किंवा आपण कुठल्या कामानिमित्त जर बाहेर असेल तर मग आपण ते ग्रुपवर आमचा दादा ग्रुप एक आहे वजीर दादा ग्रुप आहे तर त्या ग्रुपवर आम्ही चर्चा असतो आमची की आपली अमुक अमुक गटाला बसले अमुक तासला बसले मग ते आम्हाला घरामध्ये आम्हाला मेसेज द्यावा आणि ते त्यांची जी घरची कामं ओरखून ती आपली आपल्या रायफलची किंवा वजीरची शर्यत बघत असतात. शेठ तुम्ही ना त्या बैलगाडी क्षेत्राला जवळशी बघितलेला आहे आतापर्यंत काय एक अनुभव सांगायला? अनुभव बोलानंतर मित्रा मी आता गेल्या 2 वर्षापासूनचा माझा अनुभव आहे मला काही एवढा अनुभव नाही पण तुमच्या आमच्यासारख्या चांगले चांगले बैलगाड्या क्षेत्रातले सर्व बैलगाड्या मालक यांच्याशी आपला चांगला संपर्क आहे आणि त्यांचं मोठा अनुभव घेऊन विचारात घेऊन चर्चा करत असताना यांचं ते अनुभव घेऊनच या मला थोडं अनुभव येत चालले आहेत म्हणजे आता माझा जे अनुभव आहेत ते जवळजवळ मी सांगेल की मोठ्या गाड्या मालक आहेत या लोकांचाच अनुभव आहेत आणि तीच परंपरा घेऊन मी पुढे चालणार आहे. शेठ तुमचा धन्यवाद हे तुमचं एक अमूल्य वेळ आम्हाला दिला आता देखील तुम्ही मॅची नव्हते पण एक कॉल केल्यावर तुम्ही आले पटकन त्याच्या थोडाफार कसं आहे मित्रा कारण का ज्यावेळेस तुम्ही मला कॉल करून बोलवता तुम्ही आता जर समजा वांगणीवरून इथे येत आहे तर मला एवढा अंतर नव्हता मग मी माझे काम थोडा मी दुसरं सोपून तुमच्याकडे आलो कारण त्याचं कारण असं असतो कारण जो आपला प्रसिद्धी करण्यासाठी येतो कारण आमच्या छोट्या मोठ्या धावणीवर येऊन तुम्ही आमच्या प्रतिक्रिया कहतात आमच्या ज्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही ज्या 599 या चॅनलच्या तुम्ही मार्फत आमच्या काही न्यूज देतात आणि आम्हाला कुठेतरी आमचा बैल उजेडात आणण्याचा प्रयत्न करतात त्याबद्दल तुमचे चॅनलचंसुद्धा मी धन्यवाद करतो आभारी आहे. नक्कीच ना शेठ मला तरी कुठेतरी आनंद आहे का तुमची मुलाखत घ्यायला भेटली मला कुठेतरी. थँक्यू.